आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बेस्ट लाईन सर्व्हेनुसार लवकरच कोगनोळी हगणदारी मुक्त होणार, स्वच्छ भारत अभियानाच्या अधिकाऱ्यांनी केली पाहणी. कोगनोळी येथील ग्रामपंचायतीच्या वतीनं अनुदान घेण्यासाठी नव्याने बांधण्यात येत असलेल्या शौचालयास चिकोडी तालुका पंचायतीचे स्वच्छ भारत अभियानचे केस वर्कर शशिकांत जोर यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी बोलताना शशिकांत जोर म्हणाले, सन 2016-17 मध्ये 501 शौचालय बांधण्यात आली, यामध्ये जनरल 391 शौचालय तर एसी साठी 110 शौचालय, तर सन 2017-18 मध्ये 519 शौचालय, यामध्ये जनरल 443 शौचालय तर एसी साठी 85 शौचालय, त्याचबरोबर सन 2018-19 मध्ये एकूण 727 शौचालय बांधण्याचं उद्दिष्ट देण्यात आलं असून यातील 517 शौचालय प्रोग्रेस मध्ये आहेत, नवीन 210 शौचालय होणार आहेत. कोगनोळी ग्रामपंचायतीमधील 727 शौचालयाचा कोटा पूर्ण झाल्यावर बेस्ट लाईन सर्वे प्रमाणे गाव हगणदारी मुक्त होणार आहे. आतापर्यंत कोगनोळी ग्रामपंचायतीकडून नागरिकांना 1,27,25,000 रुपये अनुदान त्यांच्या खात्यावर देण्यात आले आहे. यावेळी लिपिक संजय खोत, शिवलिंग दिवटे, संजय कुंभार, अवि हळीजवाळे आदींसह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. नमस्ते, ನನ್ನ ಹೆಸರು ಶಶಿಕಾಂತ್ ಜೋರ ಅಂತೇಳಿ, ತಾಲೂಕು ಪಂಚಾಯತಿ ಸಮಾಲೋಚಕ, ತಾಲೂಕು ಪಂಚಾಯತಿ ಚಿಕ್ಕೋಡಿ. ಈ ವರ್ಷ ಕೊಗನೋಳಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿಯೊಳಗೆ 727 ಶೌಚಾಲಯ ಕಟ್ಟಿಸುವಂಥ ಟಾರ್ಗೆಟ್ ಇತ್ತು. ಅದರೊಳಗೆ ಇಲ್ಲಿವರೆಗೆ 517 ಶೌಚಾಲಯ ಕಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಇನ್ನೂ 210 ಶೌಚಾಲಯ ಕಟ್ಟೋ ಬಾಕಿ ಇದಾವೆ. ಅವುಗಳನ್ನ 2 ಅಕ್ಟೋಬರ್ ಕಟ್ಟಿಸಿ ಕೊಗನೋಳಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿಯನ್ನು ಬಯಲು ಬಹಿರಸ್ಯಮೆಯಿಂದ ಮುಕ್ತ ಮಾಡಬೇಕಂತೇಳಿ ಸರ್ಕಾರದ ಆದೇಶ ಐತಿ. ಅದಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ಸಿಬ್ಬಂದಿ ವರ್ಗದವರಿಗೆ, ಆಮೇಲೆ ಅಧ್ಯಕ್ಷರಿಗೆ, ಆಮೇಲೆ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿ ಪಿ ಡಿ ಓರಿಗೆ ಕೇಳ್ಕೊಡ್ದೇನಂದ್ರೆ 2 ಅಕ್ಟೋಬರ್ 210 ಶೌಚಾಲಯಗಳನ್ನು ಕಟ್ಟಿಸಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿನ ಉಡಿಯಪ್ಪ ಮಾಡಬೇಕಂತ ಮನವಿ.